राजा सत्ता की हकीकत है, ये अर्थ से सही करने से समझने से काम की जरूरत है। मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं ते होत नाही। तुम्ही तुमच्या निवडणुकांच्या काळामध्ये कधी असा प्रसंग पाहिलेला होता का, उमेदवारांचे एबी फॉर्म हे विमानानं पोहोचवण्यात आलेत दिंडोरीमध्ये, नाशिकमध्ये वगैरे, मुंबईहून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून, असं यापूर्वी तुम्ही कधी तुमच्या निरीक्षणामध्ये होतं का? अनेक गोष्टी हल्ली होत आहेत, पण हे या सध्याच्या सरकारचे वैशिष्ट्य विमानाने एबी फॉर्म पाठवला की ते वर्तमानपत्रात तुम्ही लोकांनी छापले। आम्ही अनेक जिल्ह्यामधून हे ऐकतो, काही अधिकाऱ्यांच्याकडनं ऐकतो की उमेदवारांना सत्ताधारी पक्षाचं जे अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीचं काम केलं जातं निवडणुकीला, त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात। पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पाठवली जाते असं काही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा ऐकायला मिळतं। खरं मला त्याच्यावर जाहीर बोलायची इच्छा होती अधिक, परंतु त्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडनं कमिशन ठेवून घेतली की आम्ही नावं डिस्कस करणार नाही, त्यामुळं त्यांचं भवितव्य संकटात जाऊ नये म्हणून मी अधिक बोलत नाही। पण हे ऐकायला मिळतं की पोलीस दलाची जी वाहनं आहेत त्याच्यातून रसद पोचवली जाते त्यांच्या उमेदवारांना। राज्याच्या गृह खात्यावरती शरद पवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं, ते म्हणतात की रसद जी आहे ती पोलिसांच्या गाडीतून पुरवली जाते उमेदवारांना, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे दिले त्यांचे। मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही। सर, जयंतांनी टीका केली की अजित पवारांना फडणवीसांनी 10 वर्ष सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून ब्लॅकमेल केलं। जयंत पाटील जे आहेत ना, तुम्ही त्यांचा चेहराच बघा, ते मस्करीच करत असतात, त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असतं नेहमी, त्यांना सिरियसली घेतलं का जाऊ तुम्ही? तुमची सुरक्षा वाढल्यानंतर, तुमची सुरक्षा वाढल्यानंतर संजय राऊतांनी टीका केलेली आहे, म्हणतात की गृहमंत्री जर सुरक्षित नसतील तर राज्याचं काय होणार? संजय राऊतांकडनं कोणाकोणाला सुरक्षा पाहिजे आता याच्याबद्दल बोलायला लागलो। गोपाळ शेट्टींची भेट झाली मगाशी? नाही, आमची भेट झालेली आहे, मी त्यांना ही विनंती केलेली आहे की पक्षाचे अतिशय वरिष्ठ नेते ते आहेत, पक्षशिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे, पक्षाचाच विचार त्यांनी केलाय, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांची किती नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा, पक्षाची जी काही लाईन आहे ती त्यांनी सोडू नये। मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांची नाराजी आपल्या ठिकाणी आहे, पण